अग्निपथ भरती योजनेला कमालीचा विरोध होत असतानाच आर्मी आणि एअरफोर्सने भरती प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे. आर्मीची भरती प्रक्रिया 20 जून तर एअरफोर्सची भरती प्रक्रिया 24 जून पासून सुरू होणार आहे. पुढील 2 दिवसात आर्मीच्या भरती प्रक्रियेचं नोटिफिकेशन जारी होईल. आर्मी प्रमुख जनरल मनोज पांडे, एअरफोर्स प्रमुख विवेक राम चौधरी यांनी तरुणांना या भरतीसाठी मोठ्या संख्येनं प्रतिसाद देण्याचं आवाहन केलंय. अग्निपथ योजनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज तिन्ही दलांच्या सेना प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. बैठकीत अग्निपथ योजनेसंदर्भात चर्चा होणार आहे. कर्जवसुलीसाठी नेमलेल्या एजंटला आरबीआयनं दणका दिला. एजंटकडून कर्जदारांवर गुंडगिरी आणि अर्वाच्य भाषा वापरल्यास कारवाई करण्यात येणार आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही माहिती दिली आहे. मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे कल्याण 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. या काळात काही एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग वळवण्यात येतील तर कुर्ला वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 दुपारी 4:10 ब्लॉक असेल. यावेळेत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरची सेवा रद्द राहील. पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकलच्या 8 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. यामुळे सोमवार ते शुक्रवार पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 40 फेऱ्या होणार आहेत. पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या 8 फेऱ्या वाढणार आहेत. सर्वसामान्यांना महागाईतून थोडा दिलासा मिळाला. खाद्यतेलाच्या दरात कपात करण्यात आली. खाद्यतेल उत्पादकांनी पामतेल, सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत प्रतिलिटर 15 रुपयांपर्यंत कपात केली. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत घट झाल्यानंतर उत्पादकांकडून दरात कपात करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली. एमपीएससीनं पदभरती परीक्षांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द केली. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी एमपीएससीनं अर्ज सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती करण्यासाठी मोठ्या देवस्थानांनी पुढाकार घ्यावा. शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्वाची असते असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ओझरमध्ये विघ्नहर उद्यानाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे